जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या दालनातील शेताचा काही भाग पावसाने कोसळल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. सुदैवाने हा प्रकार दिवसा घडला नाही. ज्या ठिकाणी सभापती खुर्ची आहे त्या ठिकाणीच शेताचा भाग पडला होता. गुरुवारी सभापती रावणगावकर हे सायंकाळी कार्यालयातून परतले. रात्री हलका पाऊस झाला, मात्र या पावसाने शेतावर पाणी सांडले. या पाण्याची गळती होऊन कृषी सभापतीच्या दालनात केलेल्या POP आणि छताचा भाग अक्षरशः रावणगावकर यांच्या खुर्चीवर कोसळला. पावसाने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. परवाच्या रात्री मी 5 वाजेपर्यंत इथे होतो. सायंकाळी पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर मग सकाळी मी माझ्या गावाने बाहेर गावी गेलो. मला निरोप आला की असं सिलिंग पडलो. सुदैवानं मी इथं नव्हतो, नाहीतर मग इथं असलं तर डोक्यात सिलिंग पडला असं. खूपच मोठा प्रकार होता सर. बरं, तर तुम्ही नव्हता? सुदैव. साधारणपणे कधीच असेल सर हे काम? काही माहीत नाही मला. याचं 5-7 वर्षापूर्वीचं असेल सिलिंगचं काम. एक्झॅक्ट मी काही बांधकामी माहिती नाही घेतली.